तेव्हा सुरक्षा मंचतर्फे मांद्रे इथून स्वरूप नाईक तर शिरोड्यातून संतोष सतरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. म्हापसा मतदारसंघाचा उमेदवार लवकरच घोषित केला जाणार आहे. दरम्यान लोकसभेच्याही दोन्ही जागा लढवणार असल्याचं यावेळी सुभाष वेलिंगकर यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे आम्ही या तीनही बाय इलेक्शन जी असा मांद्रे शिरोडा आणि म्हापसा पैकी मांद्रे आणि शिरोडाचे कॅन्डिडेट आमचे पहिलीच फायनल झाले. फक्त ते एकदा डिक्लेअर झाले इलेक्शन्स काय घोषित करप इतलें उरलेले. आज परत एकदा हांव सांगता की तिनूय मतदारसंघातल्यान गोवा सुरक्षा मंच बाय इलेक्शन्स लढयतली आणि लोकसभेच्या दोनूय सिटांक कॅन्डिडेट्स उभे करतले. मांद्रे आणि शिरोडा ह्या दोन मतदारसंघात जे आमचे कॅन्डिडेट्स फायनल झाल्या तांचो तांचे घोषणा आणि तांचो परिचय ते हांगा उपस्थित असा हांव करून दिता. मांद्रे माझ्या उजव्या सायडीक जे बसल्या श्री स्वरूप जयदेव नाईक हे मदला वाडा हरमल हांगा रावतात. डिप्लोमा इंजिनियर असतात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स. स्वतंत्र व्यवसाय त्यांचा असा. हरमल आणि त्याच्या परिसरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे बोलबाला असा. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध असा आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे जे आंदोलन 2011 पासून सुरू झाले त्या सुरुवातीपासून त्या आंदोलनात ते सक्रिय असतात आणि त्यामुळे तांका त्यांची निवड ही मांद्रे मतदारसंघाचं एक युवा आमचं खरं म्हणजे मांद्रे मतदारसंघाचं अध्यक्ष म्हणूनही त्याची जबाबदारी असा. आणि मांद्रे मतदारसंघात काम पहिलीच्या जे सुरू झाले ते त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आणि त्यामुळे त्यांची उचित निवड ही कार्यकर्त्यांनी या निवडणुके खातीर केली असा. दुसरा कॅन्डिडेट जो असा तो माझ्या हांगा डाव्या बाजूक असा शिरोडा. त्यांचे नाव संतोष पंढरी सतरकर हे बेतोडा रावतात. MSc झाल्या अधिक एडिशनल BA केला ताणें आणि डिप्लोमा इन व्हॅल्यू एज्युकेशन असं केलं. ते लघु उद्योजक असतात म्हणजे मोल्डिंग डोर्स जी असा ताजे ते उद्योग हे करतात. सामाजिक दृष्ट्या अनेक संस्थांशी त्यांचा संबंध असा. अध्यक्ष म्हणून गेली कित्येक वर्षां ते असतात. सरस्वती क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ बेतोडा, नित्यानंद स्पोर्ट्स क्लब, पाणलोट विकास संघ बेतोडा हांचे ते अध्यक्ष असतात. सातेरी केळबाय सामाजिक शैक्षणिक संस्था ताजे सचिव असतात. एक दिव्याश्रय ट्रस्ट म्हणून असा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ताजे ते क्रियाशील सदस्य असतात. पर्यावरणीय त्यांचे कॉन्ट्रिब्युशन जे असा एनवायरमेंटल हे ताज्या बद्दल त्यांना निसर्ग या संस्थेतर्फे पुरस्कार मेळा. निर्मल विश्व संस्था फोंडा जी असा ताजो काही काळ क्रियाशील सदस्य आशिल्ले. प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे गोयातले जे निवडक 20 कार्यकर्ते असा प्रमुख काम पळणारे तातूतले ते एक असतात प्रमुख कार्यकर्त्यांपैकी. आणि गेली 20 वर्सां ते या संस्थेचे काम करतात. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनात जसे स्वरूप नाईक असा तसे ते बी पहिलीच्या या आंदोलनात सहभागी जाता. एक हांगा असे असा की आम्ही गोवा सुरक्षा मंच फुडें सुद्धा विधानसभा इलेक्शन्स ज्यांना येतली त्या वेळाचे कॅन्डिडेट्स जे निवडतले ते ऑन द बेसीस ऑफ मॉनिटरी पॉवर त्यांची कितली असा पैसे लोकांक वाटपाक टाकियो फुकट दिवपाक पिकनिको घडवपाक हे पळोवचे ना. आम्ही एखादो कॅन्डिडेट युवा कॅन्डिडेट्स दितले सगळ्या कडेन महिला कॅन्डिडेट्सांचो तातूंत आसपाव आसतलो फुडें आणि हे कॅन्डिडेट्स जे असा नवीन मनीस चेहऱ्याचो समाजान ज्याच्या बद्दल आदर असा टेंटेड जो खंयच्याच पद्दतीन ना नागवणूक फसवणूक ह्या हातूंतल्यान खंय ना आणि खंयचोच कॅन्डिडेट कितलोय मोठो असलो जाल्यार ताका इम्पोर्ट करचे ना. दुसऱ्या पक्षातलो असा जाल्यार काम करूंक शकता तो आमचे कडेन पण तो कॅन्डिडेट म्हणून रिप्रेझेंट करतलो पार्टी अशा प्रकारचे हे आम्ही दवरूंक ना. आणि त्याच्यामुळे आमचे कॅन्डिडेट्स हाज्याय फुडें जे जातले ते कॅन्डिडेट्स हे सामके फ्रेशर्स असतले नवीन चेहरे गोयच्या हाज्या समोर असतले उभे जातले.
अशा पद्धतीचे कार्यकर्ते असतले. मांद्रे आणि शिरोडा हांगाच्या दोनूय कार्यालयांची उद्घाटनं ही बुधवार दीस 13 मार्चाक मांद्रेच्या कार्यालयाचें उद्घाटन जातलें आणि बेरेस्तार 14 तारखेक शिरोडा कार्यालयाचें उद्घाटन जातलें. आणि त्याच दिवसापासून प्रचाराचो ऑफिशियल प्रारंभ जो आसा तो आमी करतले. खरें म्हणजे बरोच ते पयलीं पासून मांद्रे आणि शिरोडान आमी काम ऑलरेडी सुरू केलां. बऱ्योच हालचाली शिरोड्यांतल्यान सुरू केल्या. कार्यकर्तो जो आसा वो हळूहळू मोठ्या प्रमाणान त्या त्या ठिकाणी वाढत आसा अशी स्थिती थंय आसा. आतां ऑफिशियली प्रचाराक प्रारंभ करतलो म्हणजे जें कितें प्रचाराच्या हाज्या दृश्टीन करपाक जाय, कित्याक कँडिडेट पयले फावट लोकां कडेन येतलो डिक्लेर जावन, त्यामुळे ही एक वेगळी सुलभता ताका लाभतली. म्हापसा मतदारसंघान गोसुमा लढयता पण त्या उमेदवाराच्या नांवाची घोषणा एक 2 नांवां आमचे कडेन आसा फक्त कार्यकर्त्यांक विचारपाक जाय म्हणून. आयतार दीस 17 मार्चाक ती डिक्लेर केलो वतलो कँडिडेट म्हापशांचो. खरें म्हणजे आजूच जावंक शकतालो, फक्त आमकां परत एकदा हें पडलें एकदा रिव्ह्यू घेवचो म्हूण. लोकसभेच्या दोनूय मतदारसंघान जे कँडिडेट्स दवरतले ते कँडिडेट्स आमच्या दोळ्यांसमोर नक्की आसा, म्हणजे फिक्स्ड आसा. घोषणा फक्त कितले केन्ना करपाची हें आमी ठरयताले. ती घोषणा ताज्या पयलीं जी मिटींग जातली आमची एक्सटेंडेड कोर कमिटी म्हणून, त्या कमिटीन एकदा फायनल हें करतले, फायनल थिंकींग घेतले. आणि 19 मार्चाक आमी ह्या दोनूय मतदारसंघाचे कँडिडेट जे आसा ते डिक्लेअर करतले. त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात ह्यो घोषणा जावपाच्यो आशिल्ल्यो म्हणूनच स्पेशली ही प्रेस कॉन्फरन्स जी आसा ती घेतली. तुमकां कितें विचारपाचें असलें विचारलें? हां, हे 19 तारखेक लोकसभेचे आणि 17 तारखेक म्हापशांचो. लोकसभेच्या हाज्या संदर्भात आमची भूमिका ही आसा की हांगा भारतीय जनता पार्टी जी आसा ही इनकम्पिटंट ठरल्या गोंयाक रिप्रेझेंट करपाक, कित्याक गोंयचे प्रस्न तांणी केन्नाच इन डिटेल्स लोकसभेंत मांडले ना, तांणी प्रस्नोत्तरी केली ना कसली गोंयच्या हाज्या संदर्भात. एक वयर केंद्रान लॉबिंग करचें पडटा गोंयचे इश्यूज जर सोडोवपाक जाय जाल्यार, ते लॉबिंग खंय दिश्टी पडलें ना आमकां. पर्टिक्युलरली हांव मायनिंगचे ज्या लोकांचे आंदोलन जालें दिल्लीक तेन्ना हांव थंय आशिल्लो, जाल्यार एकूय केंद्रीय मिनिस्टर थंय ते हाडूंक शकले ना. पंतप्रधान मोदींची भेट घालपाक तांकां 1 वर्सापेक्षा चड काळ घालोवचो पडलो आणि ते सुद्दां देखेंगे हाज्या पेक्षा आनी कांय ताणें हें दिवना. आणि त्यामुळे एकूण मायनिंगच्या हाज्या प्रस्नान भारतीय जनता पार्टी कांयच करूंक शकना. आर्थीक कणो गोंयचो जो आसा तातूंत जर ते जर इनॅक्टीव जर आसा जाल्यार कित्याक ह्या लोकांक निवडून दिवपाक जाय आणि गोंयकारांचेर अन्याय करपाक जाय म्हणून तांकां रिप्लेसमेंट जो आसा तो गोवा सुरक्षा मंच तांकां करपाक सोदता. आणि वयर कितें आसचें अशें एक धोरण आमच्या कार्यकर्त्यांनी डिस्कस केलें. वयर 3 ऑप्शन्स आसात. एक राहुल गांधी म्हणजे काँग्रेस, नरेंद्रजी मोदी दुसरें ऑप्शन म्हणजे वयर भारतीय जनता पार्टी, आणि तिसरें ऑप्शन तिसरी आघाडी. तातूंत हे सगळे चिली पिली जे आसा ते सगळे एकठांय जातले. तर आमकां अशें दिसता की काँग्रेस आणि थर्ड फ्रंट हांच्या हातान भारत देश वचचो न्हय अशें आमकां दिसता ठामपणे. आणि ताज्या मुळे आमचे कँडिडेट्स दोनूय जर निवडून आयले जाल्यार आमी वयर नरेंद्र मोदींचे गव्हर्नमेंट जे आसा ताका सपोर्ट करतले अशें आमी धोरण म्हणून आमचें हें ठरयिल्लें आसा वयलें. हांगा आमचें म्हणणें अशें आसा की हांगाच्या भारतीय जनता पार्टी पूर्णपणे नामशेष जावपाक जाय, इरेडिकेट जावपाक जाय आणि ताका पर्याय म्हणून गोवा सुरक्षा मंच हो उबो करपाक जाय अशें गोंयकारांनी ठरयिल्लें आसा.